अर्थात कोविड सेंटर घोटाळ्याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। 200 पेक्षा अधिक डॉक्टरांच्या बोगस नोंदी केल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर कोट्यवधी रुपये लाटल्याचं ईडी तपासामध्ये आता उघड झालेलं आहे। या संदर्भातली माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर बहुतांश डॉक्टरांनी काही दिवस तर काहींनी काही आठवडे देखील फील्डमध्ये हॉस्पिटलमध्ये सेवा पुरवलेली होती, मात्र त्यांनी कित्येक महिने सेवा दिल्याच्या खोट्या नोंदी करून त्यांच्या नावानं कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती आता ईडीच्या सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी माहिती आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट पोहोचवत आहेत। सचिन, नक्की शुभम, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये जी काही खरेदी झाली त्यामध्ये तर फ्रॉड झालाच, एवढंच नव्हे तर जे डॉक्टर होते ज्यांनी फील्ड हॉस्पिटलमध्ये काम केलं त्यांच्या नावाने देखील कोट्यवधी रुपये उकळल्याचं आता समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे हे डॉक्टर हे कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आले होते आणि त्यांना फील्ड हॉस्पिटलमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती। कित्येक डॉक्टरांनी काही दिवस तर काही आठवडे सेवा पुरवली होती, मात्र त्यांच्या नावाने खोट्या एंट्र्या केल्या गेल्या असं दाखवलं गेलं की या डॉक्टरांनी कित्येक महिने या फील्ड हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे आणि त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपये उकळल्याचं आता ईडीच्या तपासात समोर आलेलं आहे। ईडीने या सगळ्या डॉक्टरांशी ईमेलद्वारे संपर्क केला आणि जेव्हा ही माहिती व्हेरीफाय झाली त्यानंतरच आता ईडीने स्पष्ट केलं आहे की जवळपास 200 अधिक डॉक्टरांच्या नावाने कोट्यवधी रुपये लाटण्यात आलेले आहेत। आता ईडी या संपूर्ण प्रकरणामध्ये या डॉक्टरांना साक्षीदार देखील बनवणार आहे। शुभम, सचिन, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की आता ईडीने देखील ईमेलच्याद्वारे डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि डॉक्टर ज्यावेळेस यामध्ये आता साक्षीदार होतील त्यानंतर काही धक्कादायक माहिती देखील या घोटाळ्याच्या संदर्भातली उघडकीस येण्याची शक्यता आहे। खरं तर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये हे डॉक्टर होते ते सेवा पुरवत होते आणि जेव्हा डॉक्टरांना ईडी कार्यालयातून फोन गेले तेव्हा त्यांनाच धक्का बसला की अशा प्रकारे त्यांच्या नावाचा वापर झालेला आहे। या डॉक्टरांनी ईडीला हे स्पष्ट केलं की त्यांनी कोणत्या अवधीपासून कोणत्या अवधीपर्यंत हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली आहे आणि असं उघड झालं की या डॉक्टरांनी जास्तीत जास्त काही आठवडे सेवा पुरवली होती आणि असं असतानाही केवळ पैसे लाटण्यासाठी पैसे उकळण्यासाठी BMCकडून त्यांच्या नावाने बोगस एंट्री केल्या गेल्या आणि कोट्यवधी रुपये लाटले गेले। आता नेमकं किती कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय याचा तपास ईडी करते। जे अधिकारी यामध्ये आतापर्यंत ज्यांची नावं समोर आलेली आहेत त्यांना देखील ईडीने समज बजावलेले आहे। ठीक आहे सचिन, महत्त्वाची अपडेट या बातमींच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।